नमस्कार, मी भारती। भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भेंडी बटाट्याची भाजी, अगदी वेगळी आणि सोपी ही व झटपट ही तयार होणारी। या भाजीत मी एकही मसाला टाकणार नाही, खूप वेगळी रेसिपी आहे। तर चला वेळ न घालवता सुरुवात करू याच्या रेसिपीला। हे पहा, सगळ्यात आधी आपण तळचा करून घेऊया भेंडीच्या भाजीसाठी। त्याच्यासाठी हे बघा, मी कोथिंबीर घेतलं आहे, स्वच्छ धुवून ठेवलं आहे। 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, तिखट कसं खाता त्याप्रमाणे। 2 इंच आलं बारीक तुकडे करून घेतले आणि इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, कारण की भेंडीच्या भाजीमध्ये जितकं तुम्ही लसूण वापरतील तितकीच चव येते भेंडीच्या भाजीला। तर हे आपण पाणी न वापरता मिक्सरला वाटून घेऊया थोडं जाडसर। हे पहा, भेंडीच्या भाजीसाठी ठेचा आपला तयार आहे। कोथिंबीर, आलं, मिरची आणि लसूण हे बघा कसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आणि हे बघा, इथे मी 2 बटाटे घेतले आहेत, साल काढून हे बघा अशी कापून घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आहेत। पाहू शकता तुम्ही पाणी किती निथळ आहे बघा। पाण्यामध्ये ठेवलं आहे कारण पाण्यात नाही ठेवलं की बटाटे काळी पडतात। आणि हे बघा, इथे मी एक कांदा घेतला आहे, लांबा चिरून घेतला आहे पातळ पातळ, पाहू शकता तुम्ही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीकही करू शकता। आणि हे बघा, मी इथे 300 ग्रॅम भेंडी घेतलेली, स्वच्छ धुवून सुती कपड्यांनी पुसून घेतले आणि हे बघा असे कापून घेतले, पाहू शकता तुम्ही। भाजीची तयारी आपली सगळी झालेली आहे। आपण काही मसाले वापरणार नाही आहे, फक्त त्या ठेच्यामध्येच बनवणार आहेत। तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया। हे पहा, गॅसवर कढई ठेवलं आहे मी, याच्यात तेलही घातलं आहे, तेल गरम झालेलं आहे। आता हा कांदा घालूया आपण याच्यात। परतूया हा कलर चेंज होईपर्यंत। हे पहा, कांदा छान परतून झालेला आहे, कलरही चेंज झाला आहे, बघा पाहू शकता तुम्ही। आता आपण याच्यात आलं लसणाचा जो ठेचा केलेला तो टाकूया। 1-2 मिनटं छान परतूया ह्याला। हे पहा, ठेचाही छान परतून झालेला आहे। आता ह्याच्यात आपण जी बटाटी कापलेली ती घालूया। पूर्ण पाणी काढून घेतलं आहे मी, चवेप्रमाणे मीठ घालूया, मिक्स करूया छान। भेंडी तर लगेच शिजून होते, भेंडीला वेळ नाही लागत, बटाट्यांना थोडा वेळ जातो, म्हणून आपण हे ढाकण ठेवून बटाटे 2 ते 3 मिनटं वाफेवर शिजून घ्यायची पाणी न वापरता। हे पहा, 2 ते 3 मिनटं बटाटे छान शिजून घेतले, पाहू शकता तुम्ही। पाणी अजिबात वापरलेलं नाही, फक्त तेलामध्ये। हे बघा, बटाटे मस्त शिजले, पाहू शकता तुम्ही। आता आपण ह्याच्यात भेंडी टाकूया, मिक्स करूया आता हे छान। लक्षात ठेवा, आपण काहीसुद्धा एकही सुखे मसाले ॲड केलेले नाही आहेत, फक्त ठेच्यामध्ये बनवलं आहे आणि मीठ बस। पण तुम्ही बनवा बघा याची टेस्ट, पुन्हा पुन्हा बनवते इतकी टेस्टी लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात टॅमॅटोही ॲड करू शकता। पहा, व्यवस्थित सगळी मिक्स झालेली आहे। आता आपण झाकण ठेवूया आणि भेंडीला छान शिजून घेऊया। ही पहा, एकदम वेगळ्या पद्धतीची आपली भेंडीची भाजी व बटाटा तयार आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त झाले, सुक्की पण झाले, बघा जराही चिकट नाही आहे, पाहू शकता। भेंडीला मी 5 मिनटं शिजवून घेतलं ढाकण ठेवून,
याला तुम्ही मस्त गरमागरम चपाती किंवा गरमागरम भाकरी बरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। तर चला आपण आता याला सर्व करूया। तयार आहे भेंडी बटाट्याची भाजी, अगदी वेगळी आणि सोपी ही। तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा, आणि हो बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले की सगळ्यात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खाऊन पिऊन स्वस्त रहा। बाय बाय।